आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधली पोएम युनिट 3.3. द नेम ऑफ द पोएम इज ट्रुथ, रोट बाय द पोएट बॅरी वेड ऑन पेज नंबर 66. इन दिस पोएम देर आर थ्री स्टांजा 1, 2, and 3. इन दीज थ्री स्टांजा द पोएट्स वॉन्ट्स टू टेल यू व्हॉट इज द ट्रुथ, सत्य काय आहे. व्हॉट डू मीन बाय ट्रुथ, ट्रुथ काय, सत्य म्हणजे काय. ट्रान्सपरन्सी रेकमेंडेड युनिव्हर्सल थ्रू थॉटफुल हॉनेस्टली. सत्य म्हणजे काय की त्याच्यामध्ये शब्द जे आहे जे आपण उच्चारतो ते शब्द आपण कसे वापरले पाहिजे, केव्हा वापरले पाहिजे, शब्दांमुळे काय नुकसान होतं, शब्द हे मोजून मापून तोलून जपून समोरच्याचं मन दुखवणार नाही असे वापरले पाहिजे आणि हे सत्य आहे हे या कवीला याच्यातून आपल्याला सांगायचं आहे. तर कोणीतरी असं खूप छान म्हटलंय विद्यार्थ्यांनो की शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा, शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. आणि हे जग केव्हा जिंकता येतं विद्यार्थ्यांना, आपण जे शब्द संभाषण साधताना वापरतो त्या संभाषणामधून आपले ममत्व, आपुलकी, जिव्हाळा, सहनशीलता त्या शब्दांमधून जेव्हा पाझरते तेव्हा आपण नेहमीच जग जिंकत असतो असं ह्या कवीला याच्यातून सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनो यू बोलो ऑल ऑफ अस नो दॅट इफ यू आर अ ट्रुथफुल पर्सन, इफ यू आर अ ट्रान्सपरन्सी इन युअर बिहेवियर, द पॉवर, करेज, नॉलेज, इंटेलिजन्सी, ब्रेवरी अँड स्टॅबिलिटी आर द क्लोज फ्रेंड ऑफ अस. दे आर वर्क ॲज अ सिक्युरिटी गार्ड, बॉडी गार्ड ऑफ अ ट्रुथ. विद्यार्थ्यांना सत्य ही आपली जीवन पद्धती असायला हवी. ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र आणि तारे आणि सत्य कधीच लपवलं जात नाही, ते कायम प्रकाशमानच असतं हे या कवीला याच्यातून सांगायचंय. मग सत्य काय, तर सत्य काय आहे ह्या तीन कडव्यांमधून आपल्याला कवीने समजावून सांगितलंय. व्हॉट इज द ट्रुथ, व्हॉट डू मीन बाय ट्रुथ. स्टिक्स अँड स्टोन मे ब्रेक माय बोन बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. Stone and stick break only skin, while words are ghosts that haunt me. Here is the words is compared with. शब्दांची तुलना या ठिकाणी आपल्याला comparison बघायला मिळते. Words work as a stick, words work as a stone, words work as a ghost and haunt. Here the poet says that as the work as a stick and stone break our bones and hurt you, injured you, stick also break only skin but the words also can be hurt you. म्हणजे विद्यार्थ्यांनो ज्याप्रमाणे आपल्याला काठीने दगडाने शारीरिक इजा होते त्याचप्रमाणे शब्दाने सुद्धा होते, शब्दाने सुद्धा दुखापत होते. शब्द हे काय करतात, असे शब्द की ज्यामुळे मन दुखवले जातं, एखाद्याला मनस्ताप होतो, पश्चाताप होतो, मानसिक अस्वस्थता जाणवते आणि ते एखाद्या भूतासारखे झपाटलेले आपल्या मनावर कायम आदळत असतात. त्याच्यातून झालेली जखम समोरच्याला प्रत्यक्ष दिसत नाही परंतु समोरचा जो व्यक्ती आहे त्या शब्दांमुळे सुद्धा जखमी होतो. इन द फर्स्ट स्टांजा द पोएट टेल्स अस दॅट द वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट अस, सो यूज द वर्ड्स पोलाइटली. इन द सेकंड स्टांजा स्लांट अँड कार्व द फॉल वर्ड्स सोर्ड्स टू पर्स अँड स्टिक इन साइड मी. प्रिसेस बॅट्स अँड ब्रिक्स मे एज थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी. In the second stanza, the poet also compared word as a sword. What do you mean by sword? Sword means a talwar. Talwaricha ghavane jasa zakhmi hoto, tyach pramane
मनुष्य जो आहे तो शब्दांमुळे सुद्धा जखमी होतो. त्या शब्दांचे जे वार चालतात त्याच्यातूनच काय होते, माणसाला इजा होते. नंतर त्या ठिकाणी अजून शब्दांची तुलना केलेली आहे, वर्ड्स वर्क एज अ बॅट, वर्क एज अ ब्रिक दॅट एज थ्रू बोन्स. विटा आणि बॅटने सुद्धा जखमी होतात, जखम होते शरीरावर. त्याचप्रमाणे बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी, कवी म्हणतो की मला ज्या जखमा झालेल्या आहेत त्या शब्दांमुळे झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मी जो कसा झालेलो आहे. मेक वन फील अशेम अँड एम्ब्रान्स, एकाकीपणा या शब्दांमुळे त्याला जाणवतो आहे. म्हणून मग कवी काय म्हणतो की हे सत्य आहे. व्हॉट इज द ट्रुथ? द वर्ड्स हर्ट यू, दॅट इज द ट्रुथ. वर्ड्स कॅन ऑल्सो इंजर्ड यू, दॅट इज द ट्रुथ. वर्ड्स वर्क ॲज अ बॅट्स ब्रिक्स स्टिक स्टोन, दॅट इज द ट्रुथ. म्हणजे शब्द खरं काय आहे? जखम आपल्याला फक्त विटा दगड तलवारीनेच होते असं आहे का? नाही, शब्दांमुळे सुद्धा जखम होते. शब्द कायम झपाटलेल्यासारखे मनावर आदळत असतात आणि त्याच्यामधून दैनंदिन जीवन काय होऊन जातं, उद्ध्वस्त होतं. हे या ठिकाणी कवीला सांगायचं. इन द लास्ट स्टांजा, इन द थर्ड स्टांजा, द पोएट टेल्स अस दॅट पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट द स्केअर. व्हॉट डू मीन बाय स्केअर? लेफ्ट, शिल्लकच राहते. शब्दांमुळे झालेले पेन, पेन म्हणजे काय? इजा. कशामुळे झालेली? शब्दांमुळे झालेली. लेफ्ट, उरतात. काय उरतात? त्याचे घाव उरतात, दिसत नाही. ती जखम कधी न भरून येणारीच असते. वन माइंड अँड हर्ट दॅट टेंडर, मग शब्दांमुळे कोण जखमी होतं? माइंड, मनावर परिणाम होतो. शब्दांमुळे कशावर परिणाम होतो? हृदयावर परिणाम होतो. दॅट्स टेंडर, ते जे आहे मन आणि हृदय जे आहे ते शब्दांमुळे दुखवलं जातं आणि त्याला झालेली जखम ही कधीच न भरवून काढणारी असते. बट द कट्स अँड ब्रुसेस नाऊ हॅव हेल्ड इट्स वर्ड दॅट आय रिमेंबर. कवी का इन द लास्ट स्टांजा द पोएट टेल्स अस दॅट The pain from the words cannot be cured, but in simultaneously the cuts from the bruises now have healed. दगड विटा तलवारीने झालेली, धारदार शस्त्राने झालेली जी शरीरावरची जखम ही भरून निघली जाते, ती लक्षातही राहत नाही, ते समजतही नाही. परंतु शब्दांमुळे झालेली जखम, दॅट कॅन इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर, कायम ते आघात करत असतात. एकटेपणाला, एकलकोंडेपणाला ते शब्दच आहे ते कारणीभूत ठरतात. विद्यार्थ्यांनो, इन दीज पोएम यू द पोएट वॉन्ट्स टू टेल यू द यूज द वर्ड्स पोलाइटली, हॉनेस्टली, ट्रान्सपरसी इन युअर लँग्वेज, इन युअर बिहेवियर. डू नॉट यूज द हार्मफुल वर्ड्स टू एनीबडी एल्स. कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही असे शब्द वापरायचेच नाही. कारण काय असतं विद्यार्थ्यांना? शोधल्याविना बोलू नको रे, जणी चालले शुद्ध नेमस्त राहू, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना. सत्य काय आहे तर शब्द जपून वापरा. सत्य काय आहे? शब्दांमुळे सुद्धा इजा होतात, त्या कधी भरून न काढणाऱ्या आहेत. सत्य काय आहे तर तलवार दगड आणि शस्त्राने होणारी जी जखम याच्यापेक्षाही भयानक, कधी न दुरुस्त होणारी जखम म्हणजेच कोणामुळे होते? शब्दांमुळे होते. सो आय थिंक यू अंडरस्टँड दीज पोएम व्हेरी वेल. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी सॉल्व ऑल दीज इंग्लिश वर्कशॉप ऑन दीज पोएम ऑन पेज नंबर 67. स्टील देम, स्टे होम, स्टे सेफ. गुड बाय.